उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग परीक्षा घ्यायला काय इच्छुक नाही हे माहिती नाही पण वैद्यकीय शिक्षण विभाग परीक्षा घेणारच असं वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी म्हटलं मेडिकलच्या परीक्षा रद्द करण्याची तरतूदच नसल्याचं देशमुखांनी सांगितलं पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते लॉकडाऊनची परिस्थिती विचारात घेऊन परीक्षांचं नियोजन केलं जात असून येत्या पंधरा जुलैपासून मेडिकलच्या परीक्षा सुरू होतील असं त्यांनी सांगितलं हे वेगळं आहे उच्च तंत्र शिक्षण वैद्यकीय शिक्षण वेगळं आहे आणि मला असं वाटतं त्याची विद्यापीठं वेगळी आहेत त्याची जी काही नियमावली आहे ती वेगळी आहे ते त्या नियमावलीनुसार ते करत आहेत म्हणजे ते त्यांना करता येत असावं असं माझा समज आहे आणि ते काही चुकीचं करणार नाहीत आणि आम्ही जे करतो आहे ते साधारणतः एकंदरीत वैद्यकीय शिक्षणाअंतर्गत जे आम्हाला करण्याच्या ज्या काही अटी शर्ती आहेत त्याला अधीन राहूनच ते आम्ही करतो आहे